नमस्कार. आज आपण झुडूक कमी व्हावे ही कविता बघणार आहोत. झुडूक म्हणजेच हवेचा झोत. हवेचा झोत होऊन जिकडे मन ओढ घेईल तिकडे फिरावे असे कवीला वाटते. त्याचप्रमाणे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी तर कधी दाही दिशांमध्ये फिरावेसे कवीला वाटते. कवी अशी मनोमन कल्पना करतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही हवेचा झोत झाला तर तुम्हाला काय करावेसे वाटेल बरं, हेच आपल्याला आज या कवितेमध्ये शिकायचे आहे. सोबतच आपल्याला या कवितेत आलेल्या मुळाक्षरांची देखील ओळख करून घेणार आहोत आणि या मुळाक्षरांसोबतच शब्दांची देखील ओळख करून घेणार आहोत. आणि या कवितेच्या माध्यमातून शब्दावरून वाक्य तयार करणे हे शब्द डोंगराच्या माध्यमातून आपण याचा सराव करून घेणार आहोत. तसेच कविता झाली, पाठ झाला की त्याच्यानंतर प्रकट वाचन करणे आले. प्रकट वाचन म्हणजेच मोठ्याने वाचन करणे. सोबतच तुम्ही ही कविता अभ्यासा आणि दिलेल्या कृती विद्यार्थ्यांसोबत घ्या. धन्यवाद.